तर मित्रांनो आतापर्यंत आपण पोटेंशियल डिफरन्स, इलेक्ट्रिक पोटेंशियल डिफरन्स, करंट रेजिस्टन्स आणि रेजिस्टिव्हिटी हे पार्ट आपण अभ्यासले आहेत, हे टॉपिक्स आपण अभ्यासले आहेत. आता आपल्याला पुढील टॉपिक इलेक्ट्रिक सर्किट याबद्दल चर्चा करायची आहे. तर मित्रांनो इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे काय, तर नुसती चर्चाच नाही करायची, तर आपल्याला मी पूर्ण इलेक्ट्रिक सर्किट आज दाखवणार आहे आणि इलेक्ट्रिक सर्किटमध्ये कोणकोणते कंपोनेंट्स आपण वापरणार आहोत किंवा असतात हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो आपल्याकडे महत्त्वाचं म्हणजे बॅटरी असणं फार आवश्यक आहे. तर बॅटरी असल्यास आपण इलेक्ट्रिक सर्किट बनवण्यास आपल्याला फार उपलब्धता होते, कारण इट इज अ सोर्स ऑफ एनर्जी. हा काय, तर सोर्स ऑफ एनर्जी आहे. यानंतर आपण घेणार आहोत इलेक्ट्रिक बल्ब, ठीक आहे. हा बल्ब आहे आणि तो होल्डरला जॉईंट केलेला आहे आणि त्या होल्डरला मी ऑलरेडी दोन वायर्स ह्या दोन टर्मिनल्सला जॉईंट करून ठेवले आहेत. यानंतर आपल्याला आवश्यकता असते प्लग कीची. तर इथं ही जी आहे ती आपली प्लग की आहे, याचे हे दोन टर्मिनल्स आहेत आणि ही प्लग की ओपन आणि ही लावली की प्लग की ही क्लोज होत असते. तर मित्रांनो आता आपल्याकडे किती कंपोनंट्स आहेत, तर तीन कंपोनंट्स आहेत, तर बल्ब, बॅटरी आणि प्लग की. तर हे तीन सोर्सोबद्दल आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स किती असतं हे सुद्धा चेक करायचं असतं. तर बघा मित्रांनो आता ही जी बॅटरी आहे ही 9 व्होल्टची आहे. तर 9 व्होल्टची बॅटरी, तर हे 9 व्होल्ट जरी इथं पोटेन्शियल डिफरन्स असला तरी हे एक्झॅक्ट 9 पोटेन्शियल हे दाखवत नाही. तर फक्त किती असू शकतं तर हे आपण चेक करू शकतो. तर आपल्याकडे आहे 1 व्होल्टमीटर, त्यानंतर आपण 2 वायर्स घेणार. या व्होल्टमीटरच्या 2 टर्मिनल्सला आपण त्या वायर्स लावणार आणि या ठिकाणी ही जी बॅटरी आहे, तर बॅटरीचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे दाखवणार. तुम्ही मित्रांनो या ठिकाणी डिफ्लेक्शन होतं का, ते किती व्हॅल्यू दाखवतं हे तुम्हाला बघायचं आहे. दाखवतंय का मित्रांनो, बघा बरं. दिसतंय मित्रांनो, तर बघा ते किती व्होल्ट दाखवतंय. सिक्स व 8 या दोघांच्या मधोमध आहे जवळपास, म्हणजे हिचा जो पोटेन्शियल डिफरन्स, म्हणजे ही 9 व्होल्टची बॅटरी असली तरी देखील ही फक्त 7 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला प्रोव्हाइड करत आहे. तर मित्रांनो याला म्हणतात व्होल्टमीटर, जे व्होल्टेज चेक करण्यासाठी लागतं. त्यानंतर आपल्याकडे आहे ॲमीटर. ही ॲमीटर हे करंट मेजरमेंटसाठी लागतं. आपल्याला माहित आहे युनिट ऑफ द करंट इज ॲम्पियर अँड दॅट ॲम्पियर इट मीन्स करंट इज मेजर्ड इन द ॲमीटर. तर मित्रांनो चला तर मग आपण इलेक्ट्रिक सर्किट बनवूया. आपल्याकडे आहे बल्ब आहे, आपल्याकडे बॅटरी, त्यानंतर ही जी प्लग की आहे ती आपण सिरीजला बॅटरीला जोडणार आहोत. तर आपण इथे बॅटरीचा एक टर्मिनल प्लग कीच्या एका टर्मिनलला जोडलेला आहे, त्यानंतर मी या प्लग कीचा जो दुसरा टर्मिनल आहे तर तो या कंडक्टिंग वायर्सच्या ह्या दोघं कंडक्टिंग वायर्स मी जोडणार आहे. या दोघं कंडक्टिंग वायर्स जोडल्यानंतर आता बघा मित्रांनो इकडे आपलं इलेक्ट्रिक सर्किट तयार झालंय आणि यानंतर करंट फ्लो होतोय की नाही, बल्ब चालू होणार की नाही यावरून आपल्याला कळते. तर मित्रांनो इथं तुम्ही ऑब्झर्व करू शकता की आपला जो बल्ब आहे तो ग्लो होत आहे. ग्लो होत आहे याचाच अर्थ की या कंडक्टिंग वायर्स मधून करंट फ्लो होतोय आणि करंट फ्लो झाल्यामुळेच या कंडक्टर मध्ये करंट फ्लो होतोय आणि त्यामुळेच आपला बल्ब हा ग्लो झालेला आहे. तर मित्रांनो पुन्हा एक वेळेस मी तुम्हाला सांगणार की इलेक्ट्रिक सर्किट मधील कंपोनेंट. तर इलेक्ट्रिक सर्किट मधील कंपोनेंट आपला पहिला कंपोनेंट आहे बॅटरी. सेकंड कंपोनेंट आपण घेणार आहोत कंडक्टिंग वायर्स. तिसरा कंपोनेंट असणार आपला आहे प्लग की.
आपण या ठिकाणी इलेक्ट्रिक सर्किट बनवण्यासाठी बल्बचा देखील वापर केलेला आहे। तर हे समजण्यासाठी की करंट फ्लो होत असताना तो लाइट ग्लो होतोय म्हणजे करंट फ्लो होतोय। बघा तर मित्रांनो, आता इकडे आपण ही प्लग की काढणार आणि चेक करणार लाइट बंद होतो की नाही। प्लग की काढल्यास काय सिद्ध होतं, तर यांचा जो मार्ग आहे बघा मित्रांनो, इथे गॅप दिलेला आहे। गॅप दिलेला आहे म्हणजेच काय की इकडनं हे सर्किट ब्रेक होतंय। ही प्लग की हे दोघं सर्किट म्हणजे दोघं पॉइंट्सला जोडण्याचं काम करते, म्हणजे तो पाथ हा इलेक्ट्रॉनच्या फ्लोला पूर्ण मोकळा असतो। इथं हा गॅप तयार झाल्यामुळे इलेक्ट्रॉन्स डायरेक्टली जंप करू शकत नाही, त्यांना एक पाथची गरज असते आणि हाच पाथ ही प्लग की आपल्याला प्रोव्हाइड करत असते। बघा तर मित्रांनो, मी पुन्हा ही प्लग की इथे टाकणार, पाथ जॉईंट करणार आणि इकडे तुम्ही ऑब्झर्व करू शकता की बल्ब पुन्हा इथं ग्लो झालेला आहे। तर बघा इकडे